नमस्कार, हेल्टिप्स मराठी यूट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, हेल्टिप्स मध्ये आज आपण माहिती करून घेणार आहोत सांधेचे दुखणे म्हणजे सांधे दुखी याच्यावर काही असे घरगुती उपाय करता येतात का. ते येत असतील तर कोणते, त्याने आपले सांधे दुखीचे दवाखान्यात होणारा खर्च आपण कमी करू शकतो, यासाठी काही असे घरगुती उपाय मी तुम्हाला सांधे दुखीसाठी सांगणार. जे खाल्ल्यामुळे किंवा जे उपाय केल्यामुळे आपल्याला सांधे दुखीचा त्रास आहे तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये करू शकतात किंवा कमी करू शकतात. तर पहा मित्रांनो, सांधेदुखी म्हणजे आपल्याला साधा सर्दी खोकला जरी झाला किंवा ताप जरी आला तरी बऱ्याच व्यक्तीचे सांधे जे हाडाचे जोड आहेत ते दुखायला किंवा सुजायला सुरुवात होते. असे बरेच जण आहेत. पूर्वी सांधेदुखी हा त्रास फक्त म्हातारपणात होणारा त्रास म्हणून मानला जायचा, परंतु आता सध्याच्या दिवसात सांधेदुखी कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयोगटात होऊ शकते. बऱ्याच जणांना रुमॅटिक आर्थरायटिस यासारखा त्रास हा कायमस्वरूपीचा असतो किंवा ऑस्टिओआर्थरायटिस यासारखे त्रास पण आता सध्या नवीन याच्यात कमी वयात सुद्धा होऊ शकतात. तर याच्यावर काय उपाय करता येतो याची आपण माहिती घेणार आहोत. एक घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला उपाय म्हणजे आल्याचा तुकडा आहे, जे आलं आहे त्या आल्याचे बारीक तुकडे करायचे, ते वाळून घेतले तरी चालेल किंवा ओला आळा आलं असेल तरी चालत, आणि ते आलं जे आहे ते रोज फक्त दिवसभर आपण चघळायचं. जोपर्यंत आपल्याला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस थोड्या वेळ चघळायचं, तुंबून टाकायचं. असा जर प्रयोग केला तरी त्याचा आपल्याला सांधेदुखीवर परिणाम होऊ शकतो किंवा आपल्याला असं मिळू शकतो. त्याच्यानंतर दुसरा आहे हळद. हळदीचा उपयोग कसा करायचा, हळद घ्यायची, एक अर्धा चमची हळद घ्यायची आणि एक ग्लासभर दूध घ्यायचं, दूध कोमट करायचं आणि त्यामध्ये हळद टाकून ते प्यायचं. पण हा उपाय फक्त संध्याकाळी झोपताना करायचा, याने तुमच्या जे सांधेदुखीचा त्रास आहे तो बऱ्यापैकी कमी होतो. त्याच्यानंतर सांधेदुखीसाठी तुम्ही मोहरीचं तेलही वापरू शकता. मोहरीच्या तेलाने जर सांध्याची मालिश केली तर बऱ्यापैकी आपल्या सांधेदुखीपासून आराम मिळतो. फक्त मोहरीचं तेल जे आहे मालिश करताना ते थोडंसं गरम करून घ्यायचं, कोमट करून घ्यायचं, त्याने जास्त प्रकारे लवकर आराम करतो. त्याच्यानंतर झोपण्याच्या अगोदर जर तुम्ही एक घमेलं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी घेऊन त्याच्यामध्ये जर 2 चमचे मीठ टाकलं आणि एक 5 ते 10 मिनिटं आपले पाय त्याच्यामध्ये बुडून ठेवायचे, त्याने सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो. कारण की पायामध्ये अशा बऱ्याचशा नस असतात किंवा एक्युपंक्चर पॉईंट असतात की जे मोकळे झाल्यामुळे आपल्याला सांधेदुखीचा त्रास मोकळा होऊ शकतो किंवा कमी होऊ शकतो. त्याच्यानंतरचं म्हणजे 1/2 चमचा जर दालचिनीचा वापर केला तुम्ही, दालचिनी पावडर जी भेटते ती 1/2 चमचा दालचिनी पावडर आणि मध हे दोन्ही एकत्र कोमट पाण्यात जर सकाळी उपाशी पोटी घेतले तरी आपल्याला सांधेदुखीपासून बऱ्या प्रकारे आराम मिळतो किंवा सांधेदुखी कमी होते. त्याचप्रमाणे तुम्ही सगळ्यात महत्वाचा आणि एकदम चांगला उपाय म्हणजे जवस, ज्याला आळशी म्हणतात, आळशीच्या बिया ज्या आहेत रोज जर 1 चमचा तुम्ही जर आळशीच्या बिया जर खाल्ल्या सकाळी तरी तुमच्या सांधेदुखीमध्ये फरक पडतो. कारण की आळशीच्या ज्या जवसामध्ये आहेत ना ओमेगा 3 फॅटी ऍसिड जास्त प्रमाणात असतं, जे की आपल्याला सांधेदुखीपासून आराम देण्यास किंवा मुक्ती देण्यास मदत करू शकतं. तर पहा मित्रांनो, ही होती एकदम छोटीशी अशी हेल्थ टिप्स. माहिती कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.